टाक फक्त तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा तिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा गेल्या वर्षभरात कोरोनाची लाट दोनदा येऊन गेली मिनी लॉकडाऊन सारख्या स्थितीमुळे महाराष्ट्रातलं अर्थचक्र तर बिघडलंच वादळ आली शेतकरी आंदोलन झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अगदी तोंडावर तर मुंबई पुणे नाशिक नागपूरसह महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख महापालिकांच्या निवडणुका सुद्धा आल्यात या सगळ्यात एकीकडे एक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला घेण्याचे प्रयत्न तर सुरूच होते कधी राज्यपालांसोबतचा वाद कधी आमदारांच्या निलंबनाचा वाद तर कधी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीच्या वादावरून सुद्धा केंद्र सरकार वर्सेस राज्य सरकार वादाच्या अनेकदा ठेणग्या पडल्या मुंबई मेट्रो आणि ओबीसी किंवा मराठा आरक्षणासारखे वाद तर अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले या सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेत घट आहे का देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्या स्थानी आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर महाराष्ट्राची जनता किती खुश आहे किती नाखुश आहे याचाच मूळ आम्ही जाणून घेतलाय इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन दोन हजार बावीस च्या पोल मध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान कुठे आहे दोन हजार बावीस मध्ये चार पूर्णांक नऊ टक्क्यांवर आहे देशातल्या एकूण लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर उद्धव ठाकरेंचं स्थान पाचव्या स्थानी आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची लोकप्रियता किती एकसष्ट पूर्णांक आठ टक्के महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर समाधानी आहे याच क्रायटेरियामध्ये देशात उद्धव ठाकरेंचं स्थान हे चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजेच देशात होमस्टेटमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे याचा सुद्धा पोल घेण्यात आला होता आणि त्याच्यात उद्धव ठाकरेंचं स्थान हे चौथ्या क्रमांकावर आहे अशाच प्रकारे देशात सुद्धा सर्वे करण्यात आलेला आहे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खरं तर युपीत जाऊन अखिलेश यादवांसाठी प्रचार करणार आहेत तसा मध्ये ममता बॅनर्जी लढणार नाही आहेत ना यूपी तृणमूलची पाळमुळं रोवण्यात त्यांना इतक्यात तरी इंटरेस्ट दिसतोय पण तरी सुद्धा अखिलेश यांनी ममतांना यूपीत बोलावलंय आणि याचं कारण आहे योगी आदित्यनाथ वरवर दिसायला ही योगी विरुद्ध अखिलेश अशी लढाई जरी दिसत असली तरी योगींना आव्हान देणं अखिलेश यादवांसाठी इतकं सोपं नाही आणि हे म्हणण्याचं कारण म्हणजे योगींची लोकप्रियता या लोकप्रियतेचं सर्टिफिकेट आम्ही नाही देतो तर जनतेमध्ये जाऊनच केलेल्या या मधूनच योगींची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता आहे हे स्पष्ट होत आहे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन पोलमध्ये सलग चौथ्या वर्षी योगी आदित्यनाथ यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आपल्या पहिल्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलंय देशभरातल्या साठ हजाराहून अधिक लोकांवर केलेल्या या सर्व्हेमध्ये सत्तावीस टक्के लोकांनी देशातले नंबर वन मुख्यमंत्री म्हणून योगींनाच पसंती दिली आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सर्वेपेक्षा यंदा ही आकडेवारी किंवा ही टक्केवारी आठ टक्क्यांनी वाढली आहे उत्तर भारतातून योगींना मुख्यमंत्री म्हणून पंचेचाळीस टक्के लोकांची पसंती आहे हिंदू सवर्णांमध्ये म्हणजेच अप्पर कास्ट हिंदूंमध्ये योगींना मुख्यमंत्री म्हणून एक्केचाळीस टक्के लोकांची पसंती आहे दक्षिण भारतात योगींना दहा टक्के मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे तर पाच टक्के मुस्लिम योगींना नंबर वन मुख्यमंत्री मानतात आता योगीन पाठोपाठ जर कोणाची लोकप्रियता कायम दिसते तर ते आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या वेळेला सुद्धा म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये गेलेल्या मूड ऑफ द नेशन या पोलनुसार मुख्यमंत्री पदाची पसंती म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा आलेख हा चौदा टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर गेलाय आणि यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे त्यांना मिळणारा शीख समुदायाचा पाठिंबा सर्वेनुसार असं सुद्धा दिसतंय की पस्तीस टक्के शीख समाज केजरीवालांना मुख्यमंत्रीपदाची पसंती म्हणून प्राधान्य देतोय यावरूनच पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती स्कोप आहे या आकडेवारीवरून वरु अधोरेखित होतं कारण पंजाबमध्ये काँग्रेसला सगळ्यात मोठं आव्हान जर कोणी देत असेल तर तो भाजप नाहीये तर तो केजरीवालांचाच आप पक्ष आहे पस्तीस टक्के शीख समाजाची केजरीवालांना पसंती आहे तर तेहतीस टक्के एस टी म्हणजेच अनुसूचित जमातींची केजरीवालांना मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे मुस्लिम समाजात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांना दुसरी पसंती आहे पंचवीस टक्के मुस्लिम समाजाला मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल आवडलेत तर मुस्लिम समाजाच्या पसंतीत पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत मुख्यमंत्री म्हणून सव्वीस टक्के मुस्लिम समाजाची पसंती ममतांना मिळाली आहे आता हे झालं देशाचं पण स्वतःच्याच राज्यात म्हणजे होम स्टेटमध्ये मुख्यमंत्री म्हणून देशातल्या नेत्यांची कामगिरी कशी राहिली आहे याचा सुधा मूड इंडिया टुडेने जाणून इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नऊ जण आहेत ज्यात प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचा दबदबा हा आता सुद्धा पाहायला मिळतो सहा असे चेहरे आहेत जर राष्ट्रीय पक्षांचा विचार केला तर काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे भूपेश बघेल भाजपचा मात्र यात केवळ एक मुख्यमंत्री आहे आसामचे हेमंत बिस्वा शर्मा पण सर्वेमध्ये देशात मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय असलेल्या यादीत नंबर वनचं स्थान असणारे योगी आदित्यनाथ मात्र स्वतःच्याच राज्यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत कुठेच नाही आहेत स्वतःच्याच राज्यात कोणता मुख्यमंत्री लोकप्रिय नवीन पटनायक ओडिशाची एकाहत्तर टक्के जनता त्यांच्या कामगिरीवर खुश आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तर टक्के तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन अडुसष्ट टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकसष्ट पूर्णांक आठ टक्के केरळचे मुख्यमंत्री पी विजयन एकसष्ट पूर्णांक एक टक्का दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सत्तावन्न पूर्णांक नऊ टक्के आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा छप्पन्न पूर्णांक सहा टक्के छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल एकावन्न पूर्णांक चार टक्के तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत चव्वेचाळीस पूर्णांक नऊ टक्के तर इंडिया टुडेचा हा मूड ऑफ द नेशन होता जसं मी सुरुवातीलासुद्धा म्हटलं देशातील एकूण लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या स्थानी आहेत आणि होम स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंवर ही जवळपास अडुसष्ट टक्के समाधानी आहे त्यांच्या कामगिरीवर आणि याच क्रायटेरियामध्ये देशात त्यांचं स्थान हे चौथ्या स्थानी आहे हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला आणि यावर तुमचं नेमकं काय मत आहे उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात हे तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता अशाच प्रकारे इंडिया टुडेचा जो मूड ऑफ द नेशन आहे सुद्धा इतर वेगवेगळे क्रायटेरिया आहेत संदर्भातले रिपोर्ट्स तुम्ही तक डॉट इन या आमच्यावर वेबसाईटवरही वाचू शकता आणि संदर्भातले सगळे रिपोर्ट्स कुठे पाहायचे असतील तर त्यासाठी मुंबईतकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता